आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान शक्तीपीठ हे भगवानगड आहे. राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी ज्यावेळेस मिळणार आहे असं ज्यावेळेस परमादरणीय गडाचे मठाधिपती शास्त्री महाराजांना कळालं त्यावेळेस मुंबईला येऊन माझ्या शासकीय निवासस्थानी त्यांनी मला आज्ञा केली की मंत्री झाल्यानंतर गडावर दर्शनाला या. आज माझ्या जीवनातला स्वर्णाक्षराने लिहावा असा दिवस आहे. 2014 गडावर विरोधी पक्ष नेता म्हणून मी आलो. त्यावेळेस काही जणांनी गाडीवरती दगड मारली पण आज गडावरती भगवान बाबांनी शास्त्री महाराजांनी खऱ्या अर्थानं न्याय केला आणि आज मंत्री झाल्यावरती मला बाबांचं दर्शन घेता आलं. इथं येऊन या शक्तीस्थळी नतमस्तक होऊन या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा सेवा करायची शक्ती मला मिळो असाच आशीर्वाद मी आज या ठिकाणी मागितला. खर तर हे एक अभूतपूर्व गड आहे आणि या गडाचं नातं हे आज नाही अनेक पिढ्यापासून आमचं आहे. तीच श्रद्धा तीच भक्ती ठेवून एक भक्त म्हणून आज भलेही जबाबदारी मंत्रिपदाची असेल पण तरी शेवटी मी आज इथं आलोय तर या गडाचा एक भक्त म्हणून या गडाचा एक पाईक म्हणून आलोय आणि या गडाची गडावर ज्याची ज्याची श्रद्धा आहे त्या सर्व भक्तजनाची आणि महाराष्ट्राची जनतेची सेवा यातून माझ्या हाताने घडो आमच्या सर्वांच्या हाताने घडो हीच या ठिकाणी मी आज प्रार्थना केली. पण असं वाटलं होतं की ज्या रस्त्यावर येताना गाडीवरती दगड पडले त्याच रस्त्यावरती आज इतक्या लोक फोटो घेऊन स्वागत करतील इतक्या लवकर कसं आहे हे हरिभक्त परायण वेंकटवासी ऐश्वर संपन्न भगवान बाबांचा गड आहे. भलेही काही जणांनी ठरवलं असं की या गडावर दगड मारावी आणि मला या बाबांपासून भक्ताला वेगळं करावं पण शेवटी बाबांकडं न्याय आहे आणि स्वतः मठाधिपती हे न्यायाचार्य आहेत आणि तो खऱ्या अर्थानं मला आज जीवनात न्याय मिळाला आणि तो न्याय परमादरणीय मठाधिपतींनी दिला मला हे वाटलं नव्हतं. हे सगळं एक चमत्कार वाटतो आणि हीच खरी बाबाची शक्ती आहे. ही शक्ती इथं आलं इथले स्मृती इथली प्रेरणा आपल्या सोबत घेतली की अनेक वर्ष काम करायला जी ताकद मिळते ती हीच आहे. माझा शेवटचा प्रश्न की आपण मगाशी नारायणगडावर बोलताना असं म्हणालात की आता मी पालकमंत्री आहे त्यामुळं कुठल्याही गडाच्या विकासासाठी महंतांनी आता मागण्याची गरज नाही. एक खरी गोष्ट आहे ही गड शक्तीपीठ आहे. या शक्तीपीठाच्या ठिकाणाहून मठाधिपत्यांनी कुठल्याही मागावं आम्ही एवढे मोठे नाहीत देण्यासाठी. आम्ही भक्त म्हणून या सर्व गडांची आम्ही सेवा केली पाहिजे आणि या आपल्या मिळालेल्या जबाबदारीतून न मागता बऱ्याचशा गोष्टी झाल्या पाहिजेत तर ती खरी श्रद्धा आणि त्या श्रद्धेपोटी या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. याच गडावरून एक पालकमंत्री बाहेर गेल्या दुसरा गड निर्माण केला आता नव्याने पालकमंत्री आलेत आणि पुन्हा या गडासोबत आहेत. एक लक्षात घ्या गड हाच हा गड भगवान बाबांनी निर्माण केला आहे. भगवान बाबांमध्ये ते पावित्र्य होत आणि त्या पावित्र्यातून निर्माण झालेला हा भगवान गड आहे. उद्या कुठल्याही राजकीय द्वेषापोटी किंवा आणखीन कुठल्या गोष्टीपोटी कोण कुठेही गड उभा करू शकत असलं तरी बघा धर्मकारण धर्मकारणाच्या ठिकाणी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी गडापेक्षा कुणी मोठं नाही बाबापेक्षा कुणी मोठं नाही बरोबर गडाच्या गादीपेक्षा कोण मोठं नाही
का तर ही श्रद्धा माझ्या मनात आहे, ती गडाबद्दल आहे, बाबांच्या बद्दल आहे, गादीबद्दल आहे, मठाधिपतीबद्दल आहे आणि ती भक्त म्हणून आहे. याच्या मनात काही दुसरं कसलंही राजकारण नाही. थँक्यू थँक्यू. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.